वाळूज महानगर येथे पत्रकाराला मारहाण केल्या प्रकरणी आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना निवेदन देण्यात आले. AIN न्यूजचे पत्रकार सुदाम गायकवाड यांच्यावर 9 ऑगस्ट रोजी अज्ञातांनी मायलंग कंपनीजवळ हल्ला केला होता. यावर वाळूज महानगर पत्रकार संघाच्या वतीने पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना निवेदन देण्यात आले आहे. शुक्रवारी रोजी निवेदनावेळी अध्यक्ष चंद्रशेखर कुरणे, सचिव R.K. भराड, ॲडव्होकेट नामदेव रावते, किशोर बोचरे, श्यामसुंदर गायकवाड, संतोष उगले, चंद्रकांत चाबुकस्वार, राहुल मुळे, गणेश खत्रे, संतोष बारवा, संतोष मगर, अशोक कांबळे, मनोज जोशी, फुरकान फटान आदींची उपस्थिती होती. निवेदनात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी महाराष्ट्र बंदचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वार्ता संकलनासाठी गेलेले वाळूज महानगर पत्रकार संघाचे सदस्य सुदाम गायकवाड आणि श्यामसुंदर गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांकडून मारहाण झाली, तसेच गाडीची आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग कॅमेराची तोडफोड झाली याची नोंद घेऊन संबंधित आरोपींची चौकशी करावी ही विनंती करण्यात आली आहे.